मित्रांनो काही गोष्टी या सतत शिकत राहाव्या लागतात त्यांचं शिकणंच थांबत नाही किंबहुना भाषा जर म्हटली तर आपल्याला आयुष्यभर शिकत राहावं लागतं भाषा शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे कधीही न संपणारी प्रक्रिया आहे नॉन इंडिंग प्रक्रिया आहे आणि यातली एखादी जी गोष्ट आहे जी आपल्याला सतत शिकत राहावी लागते ती गोष्ट म्हणजे ग्रामर असतं ग्रामरचं शिकणं आयुष्यात कधीही थांबत नाही थांबू शकत नाही आपल्याला हे शिकत राहावं लागतं आणि सतत आपल्याला याची रिव्हिजन करत राहावी लागते सतत रिवाईज करावं लाग रा करा करावं लागत असतं सतत स्वतःला अपडेट ठेवावं लागतं इवन शिक्षक म्हणूनसुद्धा प्रत्येक वेळा शिकवण्यापूर्वी हे रिवाईज करावंच लागतं येत नाही असं नाही पण रिवाईज केल्यावर अधिक चांगल्या पद्धतीने ते येत असतं तर ग्रामर म्हटलं की पुन्हा दोन प्रकारचे विद्यार्थी असतात काहींना थोडं येत असतं काहींना काही येत नसतं काहींना काय येतं ते त्यांना माहिती नसतं त्यामुळे मी ठरवलं आहे की दोन थ्रेडमध्ये जाणार पहिली जी थ्रेड असेल ती असणार बेसिक इंग्लिश काय असणार ते बेसिक इंग्लिश आणि जी दुसरी थ्रेड असेल ती दुसरी थ्रेड असेल ॲडव्हान्स्ड इंग्लिशची ठीक आहे तर ॲडव्हान्स्ड इंग्लिश जे आहे ते आठवीपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी कामाचं त्याचबरोबर ज्यांना शिकवायचं आहे ज्यांना प्रोफेशनल आत शिकायचं आहे अशा परिस्थितीत हे ॲडव्हान्स्ड इंग्लिश महत्त्वाचं ठरणार आहे तर कशा पद्धतीने आपण जाणार आहोत एक प्लेलिस्ट असेल ती बेसिक इंग्लिशची असेल आणि बेसिक इंग्लिशची जी प्लेलिस्ट आहे ती मराठीतून असेल ही सगळ्यांसाठी कामाची आहे सगळ्यांसाठी कोणालाच अडचण येणार नाही अगदी ज्यांना ॲडव्हान्स्ड ग्रामर शिकायचं आहे त्यांच्यासाठी ही त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे ती मराठीतून असेल आणि जी दुसरी ॲडव्हान्स्ड इंग्लिश आहे ती मात्र इंग्लिशमधून असेल जे प्रोफेशनल असतील चांगले विद्यार्थी असतील त्यांनी ही फॉलो करा आणि हीसुद्धा दोन्ही फॉलो करा पण असं नको व्हायला की बेसिक शिकवतोय जे थोडं चांगले विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत त्यांना अडचण नको यायला त्यांच्यासाठी ही थ्रेड उपयोगात येणार आहे ठीक आहे तर आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामर पालक असू द्या अथवा विद्यार्थी असू द्या काही ठराविक वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात ते सतत आपल्या कानावर पडत असतात काय पालक जर असेल तर पालक काय म्हणतात माझ्या मुलाचं माझ्या मुलाचा पाया कच्चा राहिला आणि विद्यार्थी असतील मुलं असतील ते काय म्हणतात आमचा इंग्रजीचा पाया कच्चा राहिला तर इंग्रजीचा पाया कच्चा राहणं म्हणजे काय आणि तो पक्का करणं म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आता उपस्थित आहोत हे लेक्चर ऐकण्यासाठी तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की इंग्रजीचा पाया कच्चा असतो म्हणजे काय असतं तर सर्वात आधी अडचण कुठे असते तर आपल्या मनात एक नकारात्मक विचार असतो बरेचसे विद्यार्थी आता जे पालक झालेले ते कधी काळी विद्यार्थी होते त्यांच्या मनातसुद्धा ह्या दोन गोष्टी नेहमी डोक्यात होत्या काय इंग्लिश हा विषय खूप अवघड आहे आणि मला तो येणार नाही ते एका पी पीके, पीके नावाच्या मूवीमध्ये सांगितलं आहे बघा रॉंग नंबर का खिला तसा हा रॉंग नंबरचा खिळा आपल्या डोक्यात आपण थे, ठेक ठोकून ठेवला आहे की इंग्रजी ही अत्यंत अवघड भाषा आहे आणि आप ती आपल्याला येणार नाही आता इंग्रजी खरंच अवघड भाषा आहे का ती खरंच आपल्याला येणार नाही का आपल्याला एक भाषा कमीत कमीत येते तर त्या भाषेच्या आधारावरून आपण दुसरी भाषा शिकू शकतो का हे आपल्याला या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे आता आपल्याला कोणती भाषा येते मराठी भाषा येते बरोबर जेव्हा आपल्याला दुसरी एखादी भाषा शिकायची असेल त्यावेळेस कमीत कमीत एक भाषा आपल्याला आली पाहिजे आप तर आता असं गृहित धरतोय आपण कमीत कमीत एक भाषा म्हणजे आपली मातृभू मातृभाषा तुम्हाला येते असं मी या ठिकाणी गृहित धरतो आहे आता इंग्रजीत शिकायचं तर इंग्रजी शिकण्याच्या बाबतीत काय माहिती पाहिजे ॲटलिस्ट दोन गोष्टी आल्या पाहिजे कमीत कमीत असं माझं मत आहे कोणतं तर लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे तेवढं येत असेल तर तिथून पुढे आपण काय करू शकतो सुरुवात करू शकतो तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे या ठिकाणी ग्रामर हा विषय शिकायला ठीक आहे तर काय बघणार आहोत आपण खरंच इंग्रजी भाषा अवघड आहे का तर इंग्रजी भाषेचा जर विचार केला म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारतो छोटे छोटे पहिला प्रश्न विचारतो तो, तो पहिला प्रश्न, विचार प्रश्न आहे इंग्लिश भाषेत किती अल्फाबेट असतात करा विचार आलं उत्तर लगेच उत्तर आलं फारशी अडचण आली नाही आता है मी तुम्हाला प्रश्न विचारतो काय तुम्हाला ते माहिती आहेत का ट्वेंटी सिक्स आल्फाबेट तुम्हाला माहिती आहेत का काय आलं उत्तर जवळजवळ शंभर टक्के जे व्हिवर्स आहेत त्यांचं उत्तर असेल हो हे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट जे इंग्लिशमध्ये असतात ते आपल्याला काय का आहेत ठाऊक आहेत माहिती आहेत त्याबद्दल काहीही अडचण नाही आता पुढचा प्रश्न विचारतो पुढचा प्रश्न आहे तो आहे तुमच्या मराठी भाषेबद्दल मित्रांनो मराठी भाषेचा प्रश्न आहे की किती अल्फाबेट आहेत सांगा लागले डोकं खाजवायला ऐंशी टक्के लोक डोकं खाजवायला लागले असतील की मराठीचे अल्फाबेट किती आहेत पुढचा प्रश्न विचारतो ते तुम्हाला ठाऊक आहेत का जर किती आहेत इथून सुरुवात आहेत तर ते ठाऊक आहेत की नाही कसं काय सांगणार मग मा आता मला सांगा तुम्हाला इंग्लिशचे आल्फाबेट ट्वेंटी सिक्स आहेत माहिती होतं नंबर वन ते कोणते कोणते आहेत ते माहिती आहेत नंबर टू मराठीचे अल्फाबेट किती आहेत खूप खूप कमी लोकांना माहिती आहेत काही जण म्हणत असतील सर आम्हाला माहिती तर खूप कमी लोकांना माहिती आहेत आणि किती आहेत त्याचबरोबर ते कोणते आहेत असं जर विचारलं तर प्रत्येकजण अडखवणार आहे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो मग आता मला सांगा माहिती असलेला विषयाबद्दल एखादा जो विषय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे तो विषय सोपा आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही तो विषय सोपा आहे तर इथे पहिल्या स्टेपला आपल्याला सिद्ध झाली एक गोष्ट की इंग्रजी सोपी आहे कारण त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे मग मराठी सोपी का वाटते तुम्हाला जर प्रश्न विचारला सांगा कोणती भाषा सोपी आहे मराठी सोपी आहे का इंग्लिश सोपी आहे तुम्ही काय म्हणणार सर मराठी सोपी आहे असं का बरं म्हणणार तुम्ही कारण सोपं आहे आता मी मराठीतून बोलतो आहे तुम्हाला समजत आहे राईट तुम्हाला जे बोलायचं आहे ते मराठीतून बोलू शकाल का हो बोलू शकाल नेमका प्रॉब्लेम इंग्लिशचा काय आपल्याला इंग्रजी शिकायची आहे म्हणजे काय इंग्रजी शिकायचं आहे म्हणजे जे आपण वाचतो जे आपण ऐकतो ते आपल्याला समजायला पाहिजे किंवा आपल्याला जे बोलायचं आप आहे जे, जे मांडायचं आहे ते सांगता आलं पाहिजे तिथे थोडंसं आपण कमी पडतो कारण काय तर डोक्यात असे रॉंग नंबरचे खेळे घुसून ठेवलेले आहेत की भाषा अवघड आहे आणि आपल्याला येणार नाही तरी भाषा अवघड नाही हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये तर ते सिद्ध झालं आहे आता इथे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स आता मराठीचे समजा मी तुम्हाला सांगितले की फोर्टी एट किती अल्फाबेट आहेत फोर्टी एट आता मला सांगा काय ट्वेंटी सिक्स अल्फाबेट शिकणं सोपं की फोर्टी एट अल्फाबेट शिकणं सोपं तर पुन्हा याचं उत्तर काय येईल ट्वेंटी सिक्स अल्फाबेट शिकणं काय झालं सोपं झालं फोर्टी एट अल्फाबेट शिकणं काय झालं अवघड झालं तर इथे आपल्याला कळतं आहे जर एखाद्या तटस्थ व्यक्तीला आपण दोन भाषा शिकवायला सुरुवात केली म्हणजे असा तटस्थ व्यक्ती ज्याला मराठी पण माहीत नाही मराठीत पण येत नाही इंग्लिश पण येत नाही तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तो, तो, तो व्यक्ती इंग्लिश शिकून निघून सुद्धा जाईल पण मराठी त्याला येणार नाही किती किती प्रयत्न करावा लागेल कारण मराठीचे प्रॉब्लेम्सच इतके आहेत हा इथे ट्वेंटी सिक्स आहे इथे फोर्टी एट साधं एक उदाहरण घेतो इंग्लिशमध्ये आपल्याला काय असतो यू असतो त्यासाठी मराठीत काय काय असतं आपल्याला मराठीत तू असतो मराठीत तुला असतो मराठीत तुम्ही असतो मराठीत तुम्हाला असतो राईट एवढंच नाही तर थोडा व्यवस्थित काळजीपूर्वक विचार केला तर मराठीत तुझ्या असा सुद्धा एक अर्थ होतो राईट तुझ्याकडे माझा पेन आहे You have my pen. तुझा थो तो. में तो? यू हॅव माय पेन या अर्थाने तुझ्या हा सुद्धा अर्थ होतो आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं की भागून जातं यू म्हटलं की भागून जातं म्हणजे इंग्रजी शिकण्या शिकणाऱ्याला काय शिकायचं आहे यू मराठी शिकणाऱ्याला काय शिकायचं आहे तू तुला तुम्ही तुम्हाला तुझ्या सांगा कोणती भाषा सोपी आहे इंग्लिश भाषा सोपी आहे मित्रांनो हा डोक्यात जो खिळा घुसवलेला आहे ना आपण रॉंग नंबरचा कोणता की इंग्रजी भाषा आपल्याला येणार नाही हे आता आपल्याला काय करायचं आहे डोक्यातून समूळ नष्ट करून टाकायचं आहे काढून टाकायचं आहे इंग्रजी भाषा ही इंग्लिश मराठी भाषेपेक्षा काय आहे सोपी आहे पहिली गोष्ट तुम्हाला अल्फाबेट माहिती आहेत ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहेत मराठीचे किती अल्फाबेट आहेत तो तुम्हाला माहिती नव्हतं कोणते कोणते ते माहिती नाही आणि पुढे ही अशी समस्या उभी राहते आपल्या डोळ्यासमोर की अनेक एका शब्दाला अनेक शब्द आहेत मराठीत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेत आहोत आता जर आपण इंग्लिशकडे वळलो ठीक आहे आता आपल्याला इंग्लिश या भाषेकडे वळायचं आहे आणि थोडीशी गोष्ट समजून घ्यायची वन मिनिट बद्दल तर या ठिकाणी इंग्लिशबद्दल शिकायचं तर काय शिकायचं थोड्या बेसिक गोष्टी आपण आज बघणार आहोत फक्त थोडी मनाची तयारी होऊन जाईल कारण मी तुम्हाला जे इंग्लिश शिकवणार आहे ते झिरोपासून सुरुवात करत आहे मला माहिती आहे पाया पक्का नाही पाया कच्चा आहे अगदी ज्यांना थोडंफार येतो त्यांनासुद्धा या बेसिक गोष्टी माहिती असतीलच असं नाही आणि नसतील तरी त्याची रिव्हिजन होत असेल तर त्यात काहीही वाईट नाही ज्यावेळेस आपण इंग्लिश अल्फाबेटचा विचार करतोय पोरांनो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हे इंग्लिश अल्फाबेट दोन ग्रुप्समध्ये काय झालेले आहेत क्लासिफाय झालेले आहेत डिवाइड झालेले आहेत वर्गीकृत झालेले पहिला प्रकार कोणता आहे कॉन्सोनंट दुसरा प्रकार कोणता आहे वॉवल ठीक आहे कॉन्सोनंट किती आहेत वॉवेल किती आहेत आधी वॉवेल बघूया वॉवेल किती आहेत पाच आहेत माहिती आहे सगळ्यांना शंभर टक्के माहिती आहेत कोणते असतात ते सुद्धा माहिती असतील कोणते कोणते आहेत ते ए, ए आय ओ यू हे पाच अल्फाबेट आहेत आता कॉन्सोनंट किती आहेत आपल्याला पाच मायनस करायचे ट्वेंटी सिक्समधून किती आले एकवीस आले किती अल्फाबेट आहेत एकवीस आहे का सांगतो आहे मी जगातली कुठलीही भाषा ज्यावेळेस आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तर ती कुठून सुरुवात होते अल्फाबेटने सुरू होते कोणता शब्द वापरतो आहे मी अल्फाबेट काय नाही म्हणायचं बऱ्याच जणांना पुढे हा एस लावायची सवय असते ते अल्फाबेट्स नाही आहे तो रॉंग वर्ड आहे करेक्ट वर्ड काय आहे अल्फाबेट मग किती अल्फाबेट आहेत ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहेत कोणत्या दोन ग्रुपमध्ये डिवाईड झालेले आहेत कॉन्सोनंट आणि वॉवेल किती आहे वॉवेल पाच किती आहेत कॉन्सोनंट एकवीस मग तुम्ही म्हणाल हे सिंग्युलर आहे अल्फाबेट ट्वेंटी सिक्स आहेत प्लुरल आहेत मग प्ल्युरल म्हणायचं असेल तर कसं म्हणणार त्यासाठी वेगळा शब्द आहे तो शब्द आहे लेटर्स हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश इन इंग्लिश देर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स गॉट इट कुठलीही भाषा ज्यावेळेस आपण शिकतो तर ती भाषा सुरू होते लेटर्सपासून आल्फाबेटपासून मग मला सांगा पुढचा टप्पा कोणता आहे तर पुढचा टप्पा आहे वर्ड्सचा ज्यावेळेस आपण अल्फाबेटचा विचार करतो हे जे अल्फाबेट आहेत हे ट्वेंटी सिक्स आहेत आणि याच्यावरून याच्यापासून काय तयार होतात वर्ड्स तयार होतात तर आता प्रश्न आहे की कि वर्ड्स किती असतात शब्द, शब्द।, हो। शब्द किती असतात इंग्लिशमध्ये शब्द इट इज मोर दॅन फाईव्ह लॅक पाच लाखापेक्षा जास्त शब्द अवघड गोष्ट आहे हो पण यात एक आनंदाची गोष्ट आहे काय हे पाच लाख शब्द किती जणांना माहिती असतात कोणालाच नाही या जगात एखादा व्यक्ती आहे का ज्याला पाच लाखच्या पाच लाख शब्द माहिती आहेत अजिबात नाहीत मग काय अभ्यास करायचा आहे शब्दांचा आपल्याला तर आपण बघूया एक स्टँडर्ड साईजची डिक्शनरी हां एक स्टँडर्ड साईजची जी डिक्शनरी असते मुलांनो कोणती असते एक नवनीची आहे किंवा एक सोनीची आहे साधारणतः किती वर्ड्स असतात ती इंग्लिश टू मराठी अस मरा इंग्लिश टू मराठी असते तर त्याच्यात शब्द असतात फिफ्टी थाउजंड्स फिफ्टी थाउजंड आता फिफ्टी थाउजंड सोड सगळ्यांना माहिती असतात का नाही दहा जणांना माहिती असतात का नाही एक जणाला माहिती असतात का नाही हे सुद्धा कुणालाही माहिती नसतात ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी ठीक आहे ते निवडून निवडून अभ्यास करून करून लिहिलेले असतात परंतु ते सगळ्यांना माहिती नाही आता जर दुक्स दुसरी डिक्शनरी आपण जर ॲडव्हान्स्ड लर्नर इंग्लि इंग्लिश डिक्शनरीचा विचार केला कोणती ॲडव्हान्स्ड लर्नर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ही इंग्लिश टू इंग्लिश असते इचा जर विचार केला साधारणतः किती शब्द असतात सेवन्टी फाय थाऊजंडपेक्षा जास्त हे फिफ्टी थाउजंडपेक्षा काय आहेत जास्त आहेत मग प्रश्न आहे फिफ्टी थाउजंड कुणाला माहीत नाही सेवंटी थाउजंड माहिती असतील का, का नसतात माहिती हे शब्द कुणालाही माहिती नसतात मग आपल्याला एवढे शब्द शिकायचे आहेत काहीच गरज नाही पुढे जाऊ आपण एक पॉकेट डिक्शनरी असते कोणती डिक्शनरी आहे पॉकेट डिक्शनरी या पॉकेट डिक्शनरीमध्ये किती शब्द असतात पॉकेट डिक्शनरीमध्ये असतात था? टेन थाउजंड वर्ड आता मला सांगा हे माहिती असू शकतात का कुणाला हो हे शब्द माहिती असू शकतात मग हे सगळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे का इंग्लिश शिकण्यासाठी तर अजून पण माझं हे नाही अजून एक डिक्शनरी असते त्या डिक्शनरीला आपण काय म्हणतो मिनी पॉकेट डिक्शनरी काय म्हणतो मिनी पॉकेट डिक्शनरी तिच्यात साधारणतः तीन ते पाच हजार शब्द असतात आणि एवढं आपलं काम आहे तीन ते पाच हजार शब्द माहिती करून घेणं एवढं आपलं काम आहे अवघड आहे का अवघड नाही का बरं ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे साधारणतः एट हंड्रेड टू वन थाउजंड वर्ड्स तुमच्याकडे आत्ताच आहेत बरेच शब्द तुम्हाला माहिती आहेत माहिती आहे की नाही प्ले माहिती आहे गो माहिती आहे कम माहिती आहे सी माहिती आहे वॉच माहिती आहे डान्स माहिती आहे प्ले माहिती आहे किती शब्द माहिती आहे तुम्हाला आणि काही छोटे छोटे वाक्यसुद्धा तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ ऑलरेडी एक हजारापर्यंत शब्द तुमच्याकडे आहेत म्हणजे या मिनिट पॉकेट डिक्शनरीमधले साधारणतः अजून तीन श तीन हजारापर्यंत शब्द आपल्याला माहिती करून घ्यायचे अवघड एका काहीच नाही तुम्ही ग्रामर आपण जिथून शिकायला सुरुवात करतोय तिथून सुरुवात केल्यानंतर एंडपर्यंत जर सोबत राहिले तर सो पाच हजारापेक्षा जास्त शब्दांचा समावेश फक्त माझ्या ग्रामरच्या टीचिंगमध्ये मा होणार आहे त्यामुळे तुमच्यावर आता अवलंबून आहे की कि तुम्ही किती कन्सिस्टंट आहात वेळ महत्त्वाचा नाही लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल तर वेळ महत्त्वाचा नाही तुमचा फोकस महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणाल ह्या लेक्चरसाठी मी एवढा वेळ का देऊ चुकीचा प्रश्न आहे हे लेक्चर चालू असताना मी किती फोकस ठेवू हा महत्त्वाचा प्रश्न आहे जेवढा तुम्ही जास्त फोकस ठेवाल जेवढं डेडिकेशन द्याल तेवढं जास्त तुम्ही छानपैकी ग्रामर शिकणार आणि ग्रामर शिकल्यावर तुम्हाला इंग्रजी समजेल तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहू शकाल तुम्ही स्वतःच्या शब्दांमध्ये वाक्यरचना करू शकाल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कारण ग्रामरमध्ये एवढे वाक्य येतील तेवढे जरी आपण लक्षात ठेवले त्या पद्धतीने वाक्य बनवले तर हजारो शब्द हजारो वाक्य तयार होतात तर हा झाला प्रकार शब्दांचा ठीक आहे मग आता या शब्दांचा जो अभ्यास करायचा आहे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो हे एवढे शब्द आहेत किती कन्फ्यूज करतात कसं काय लक्षात राहायचं याच्यात एक गंमत आहे इंग्रजीच्या ग्रामरचं गंमत काय की खूप युनिफॉर्मिटी आहे फारसं नियमाच्या बाहेर जात नाही इंग्रजी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय इंग्रजी नियमाच्या बाहेर जात नाही मराठीचं कसं आहे कशीही वाकवा कशीही वाकवा ती पळते आता मी जर म्हटलं मी त्याच्यामागे हात धुन लागलो होतो हात धुणं आवश्यक असतं का त्याच्या मागे लागताना नाही ही इंग्रजी भाषा आहे कशीही वाकवा कशीही फिरवा आणि जे नेटिव्ह स्पीकर आहेत त्यांना त्याचा अर्थ कळतो मग हे जे शब्द आहेत मी जे तुम्हाला म्हणतोय नियमाच्या बाहेर जाणार नाही मग शब्द लक्षात ठेवा ठेवण्यासाठी नियमाचा काय संबंध आहे शब शब्द लक्षात ठेवण्यासाठी नियमाचा संबंध असा आहे की प्रत्येक शब्दाला काय आहे फंक्शन एक विशिष्ट काम दिलेलं आहे प्रत्येक शब्दाला असा एकही शब्द नाही की जो विशिष्ट कॅटेगरीत बसणार नाही त्याच्या कामाच्या स्वरूपानुसार जसे आपल्याकडे आजूबाजूला माणसं असतात प्रत्येकाला काहीतरी काम वाटून दिलेलं असतं काही नवी शिक्षक असतात काही जण डॉक्टर असतात काही जण शेतकरी असतात काही जण वर्कर्स असतात काही जण ऑफिसर्स असतात मग वेगवेगळे ग्रुप तयार होतात माणसांचे तसे कामं शब्दांना असतात त्या कामांना आपण काय कामा म्हणणार आहोत फंक्शन हा शब्द डोक्यात राहू द्या आता हा फंक्शन शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे प्रत्येक शब्दाला काय असतं फंक्शन असतं आणि त्या फंक्शनच्या आधारावर हे शब्द काय झालेले आहेत वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाईड झालेले आहेत आता समजून घ्या ही आपली डिक्शनरी आहे हां ही आपली डिक्शनरी आहे या डिक्शनरीमध्ये असं गृहित धरू की पाच हजार शब्द आहेत आता पाच हजार शब्द फंक्शनप्रमाणे डिवाईड झाले तर किती ग्रुप होतात हे दोन झाले हे चार झाले हे सहा झाले हे आठ झाले किती ग्रुप तयार होतात फंक्शननुसार शब्दांचे फक्त आठ ग्रुप तयार होतात बघा मोजून घ्या फोटो वाटत असेल तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट झाले आठ ग्रुप ह्या आठ ग्रुपप्रमाणे जर आपण होकॅबलरी शब्द साठा साठवण्याचा प्रयत्न केला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पाच हजार शब्द आपल्यापासून फार लांब असू शकत नाही कोणते कोणते आहेत मग हा जो पहिला प्रकार आहे हा हा काय असतो हा असतो नाऊन दुसरा प्रकार काय असतो ॲडजेक्टिव तिसरा प्रकार काय असतो व्हर पुढचा प्रकार काय आहे ॲडव्हर येत आहे का लक्षात किती झाले वन टू थ्री फोर आता पुढचे जे चार प्र चार प्रकार आहेत ते चार प्रकार आहेत इथे लिहितो त्यातला पाचवा प्रकार आहे तो आहे प्रीपोजिशन पुढचा प्रकार कोणता आहे कंजंक्शन एक राहिला आहे तिकडचा सातवा प्रकार काय हा इथे मी सहा लिहितो इथे सात लिहितो इथे आठ लिहितो हा आहे इंटरजक्शन ठीक आहे इथला जो दुसरा राहिला आहे तो कोण आहे नाऊन नंतर कोण येतो प्रोनाउन ठीक आहे झाले किती प्रकार आहेत फंक्शननुसार शब्दांचे आठ प्रकार आहेत फंक्शननुसार एव्हरी वर्ड ॲज फंक्शन प्रत्येक शब्दाला फंक्शन आहे फंक्शननुसार आठ ग्रुप तयार होतात नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन अँड इंटरजक्शन तर आता हे काय असतात हे आपण पुढच्या लेक्चरला समजून घेऊ आजसाठी एवढं भरपूर झालं पण आजसाठी माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मनातला नकारात्मक विचार काढून टाका तुम्हाला बेसिकपासून शिकवणार आहे तुम्ही झिरोपासून सुरुवात करत आहात आणि ती झिरोपासूनची सुरुवात इथे नक्की होणार आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजणार आहे फक्त तुम्ही किती फोकस देतात किती डेडिकेशन देतात किती स्वतःला डिवोट करतात ह्या कामासाठी ते महत्त्वाचं आहे तेवढं काम तुम्हाला करावं लागेल तयार आहात मग त्याच्यासाठी ओके भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ठीक आहे धन्यवाद